बोलू इतकी पटापट खुरपून मोकळा व्हा, कारण बरोबर आहे डुब्ब हाणलेले आहेत आणि डुब्ब हाणलेलं असल्यामुळं खूप वावरी आहे आणि हे जे गवत उगलेलं आहे त्याला काढून फेकायचं शेतामधन, कारण पाऊस जर आला तर हे सगळं याला खूप शेणखत टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं खूप सारखं सारखं गवत होत. आता पाऊस जर आला तर ते गवत, आणि माहिती का शेतामध्ये बी असे रोपं लावत ते लवकर नाही येत पण गवत फार लवकर येत. तर तुम्ही बघू शकता कसं गवत आलंय पा, उघडून जाईल जवळून दाखव आणि हे बघ. आता हे जर नाही काढलं पाऊस आला तर ते लगे गोबीच्या वरती एवढा लहून जाईल, त्याच्यामुळं आताच काढायचे पटापट. आईला बी का आणि आमची गोबी लागवड पण सुरूच आहे, कारण पाऊस नाही येते तरी पण आम्ही लावतोय, कारण मधून मधून थोडा थोडा पाऊस येतो त्याच्यामुळं. तर आज तेच करतोय, कारण आता संध्याकाळी एक झपका तरी पाऊस मारणारच तेवढ्यात आमचं गोबीचं काम होणार, कारण आता आहे ना विहिरीत लगेच पाणी नाही राहिले त्याच्यामुळं खूप अडचणी यायला लागल्या. पण वावर जर तसे रिकामेच ठेवले तर असे बघा बिलकुल चांगले नाही, रोप पण येऊन वाया गेले ती कारी पहिले, आता दुसरं टाकलंय तिसरं चौथं पाचवं असं टप्प्याटप्प्याने टाकलेले आहेत. आणि जे पावसाच्या पाण्यावर लावलेली ती बघा तिकडे हिरवीगार झाली आणि इकडे आम्ही वाढवायचं काम सुरूच करतोय थोडं थोडं. तर बघूया कशी लागवड सुरू आहे. चौकन झाले गोबी लावायचं काम सुरू झालं आणि इकडं कडीला असल्यामुळं कडक आहेत, नंतर मध्ये विदाऊट खुरप्याचं पण लावता येतं जसं की मिरची लावल्यासारखं. पण आम्ही खुरपं जवळ ठेवत असतो, एकदम वरती जर लावलं ना झाड तर ते एवढं छान येत नाही, जर जागा खराब असली तर त्याला थोडंसं उकरून लावतो म्हणजे पटापट होतो. आणि पहिले माहिती आहे का आम्ही असं नाही करायचो, आऱ्या पाडायचो मग त्याच्यामध्ये दोमटे करायचो, दोमटे करून मग टाकून मग ते कालून आणि नंतर रोप लावायचं, अशी खूप लंबी प्रोसिजर होती. पण आता खूप सोपं झालं आहे, पटापट लावून घेतो असंच, पण खूप चांगली आहे ती आणि खूप जास्त रोजानी लोक मिळत नसल्यामुळं असं करायला लागलो, पण फायदाच झाला. आणि वातावरण आहे आता खूप छान झालेलं आहे सगळीकडे, मस्त वाटतंय. आणि ह्याच वातावरणामध्ये खूप पटापट छान असं वाढतं रोप पण, आणि लवकरच गोबी आमची मार्केटला जाणार. आता पटापट लावूया, कारण आमचं लावायचं काम ची देखभाल करणं सगळं चालूच आहे. आणि अजूनही काही वावर आहेत ते आम्ही हाताही नाही लावलं त्यांना, कारण एकच वेळेस नाही लावत, स्टेप बाय स्टेप लावतो म्हणजे काढायला पण सोपं जातं आणि मार्केट पण कमी जास्त जर असलं तर आपल्याला फायदा होतो. तर असंच करून आणि जवळच आऱ्या टाकलेल्या आहेत रोपाच्या, तिथून रोप उठून घेऊन येतो
परत जवळचं लवकर उठून लावलं तर लगेच लागतं, आणून जर ठेवलं 2-4 दिवस तर ते रोप खराब होतं, जास्त चांगलं येत नाही ते। तर अशा पद्धतीनं आमच्या शेतामध्ये खूप धावपळीत खूप कामं सुरू आहे, एक झालं का एक, कारण पाऊस आता डोक्यावर आलाय, त्याच्यामुळं सगळे खुश आहेत आणि कामाचं वातावरण पण तयार झालेलं आहे। इतक्या दिवस 4 महिन्यापासून काहीच काम नव्हतं, आता खरी कामाला सुरुवात झालेली आहे। तर आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। परत नवीन नवीन छान छान अशाच व्हिडिओ सोबत आपण भेटत राहूया, तोपर्यंत राधे राधे। आणि रोप पण लावून झालेत, आता घरी जायच्या आधी जनावरांसाठी थोडासा मक्काचा चारा कापून घ्यावा म्हटलं। त्यांना एकदा बिचाऱ्यांना जसं आपण रात्री स्वयंपाक करतो तसं त्यांचं पण व्यवस्था केली तर एकदम भारी वाटतं। तर आता हिरवा हिरवा भरपूर आलेला आहे, तर सुका चारा पण असतो, तर आता हा कापून त्यांच्यासाठी घेऊन जाऊया। पण हे खूप जड असती मक्का, जाता जाता स्टॉप घ्यावा लागतो मला तर, आणि याच्यावरती खूप किडे पण खूप झालेले आहेत, ते पण इतके चावत आहेत सध्या, कारण अशा वातावरणामध्ये खूप किड्यांची वाढ होते आणि त्याच्यामुळं असं घुले गुतडा पण खूप येतात अंगावरती। तर पण तरी हे सगळ्या कामामध्ये खूप मज्जा असते वेगळी, तर आता तिकडंच जायचं आहेत घरी। तर अशा पद्धतीने माझे सगळं काम आवरलेत आज, आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे।